स्पॉन्सर्ड बाय होप हॉस्पिटल। पार्टी पुलिस स्टेशन की हद में गुरुवार को दिव्यांग मनोज ठौकर की पुलिस हिरासत में मौत होने को लेकर परिसर में तनाव का माहौल है, जिसके बाद विधायक कृष्णा खोपड़े ने इस विषय पर नागपुर पुलिस आयुक्त अमितेश कुमार को निवेदन देकर दोषी पुलिस कर्मचारी और अधिकारियों पर कार्रवाई करने की मांग की है। साथ ही मृतक मनोज के परिजनों को 50 लाख की राहत राशि और पत्नी को नौकरी देने की भी मांग की है। दिव्यांग मनोज ठौकर गुरुवार को अपने काम से घर लौट रहे थे। इसी बीच पार्डी पुलिस चेकिंग के दौरान पुलिस ने उन्हें रुकने का इशारा दिया, मगर उन्होंने गाड़ी की स्पीड बढ़ाई। इस बीच एक पुलिस अधिकारी को मनोज के गाड़ी की कट लगी और अधिकारी घायल हो गए, जिसके बाद पुलिस ने मनोज को थाने लेकर गए और कथित मारपीट की। इस बीच मनोज की मौत हो गई। इस विषय पर विधायक कृष्णा खोपड़े ने पुलिस आयुक्त अमितेश कुमार से निवेदन देकर पीड़ित परिवार को पुलिस सहायता राशि से 50 लाख की मदद और पीड़ित की पत्नी को सरकारी नौकरी की मांग की है। मनोज ठौकर हा अपंग मुलगा दिव्यांग मुलगा हा मेकॅनिकल चा हा काम करत होता। 7 तारखेले पार्डी चौकामध्ये जेव्हा तो आपल्या घरी जात होता त्यावेळेस त्या पोलीसवाल्यांनी त्या ठिकाणी त्याला थांबवलं, तो घाबरला, पोलीस आणि दोघांची त्या ठिकाणी तो पडला आणि त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये त्या मुलाला घेऊन गेले आणि ज्या प्रकारे तिथं मारहाण झाली आणि पोलीस स्टेशनमध्ये तो मुलगा मृत्युमुखी पडला। त्या मनोजला 2 लहान मुलं आहे, पत्नी आहे, एक गरीब परिवारातील एक तो मुलगा आहे। आज समस्या अशी आली आहे का त्या तो गेल्यामुळे पूर्ण परिवार हा सडकवर आला आहे आणि म्हणून पोलीस विभागाने ज्या पद्धतीने त्याच्यावर सुडबुद्धीने कारवाई केली, मास्क घातला नव्हता म्हणून ज्या पद्धतीने त्याच्यावर ते पोलीस डिपार्टमेंटचे जे काही त्या ठिकाणी असतील, जे डी बी स्क्वॉडचे जे पोलीस कर्मचारी असतील, त्याच्याला अशा प्रकारची मारहाण केली आणि त्यामुळे त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आणि म्हणून आम्ही पोलीस आयुक्तांनाही सांगितलं, सगळ्या बाबी त्यांनी समजून घेतल्या। त्या ठिकाणी वातावरण फार गरम होतं आणि तो गरम वातावरण असताना सगळ्याला समजूत काढून तो प्रकार त्या ठिकाणी आम्ही शांत केला, परंतु आज पोलीस कमिशनर साहेबाला सगळं निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं का त्या जो कोणी पोलीस कर्मचारी याच्यामध्ये दोषी असेल त्याच्यावर ताबडतोब FIR दाखल करून त्याला ताबडतोब आपण सस्पेंड करा आणि त्या परिवाराला त्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, त्या परिवाराला आपण पोलीस निधीमधून शासनाकडून 50 लाख रुपयाची मदत करावी आणि त्याच्या पत्नीला आपण नोकरीत ताबडतोब देण्यासंदर्भात पुढची कारवाई करावी, अशा प्रकारचं निवेदन आम्ही सगळे मिळून पोलीस आयुक्तांना दिलं। त्यांनी सविस्तरपणे ऐकून घेतलं आणि त्यांनी ऐकण्याच्या अगोदरच आम्हाला सांगितलं का मी कलेक्टरशी बोललो, ज्या ज्या अथॉरिटीज आहे मी त्याच्याशी बोललो आणि निश्चित स्वरूपात, कारण जो व्यक्ती मरण पावला हा पायाने बी अपंग होता आणि डोळ्याने बी दिव्यांग होता आणि त्यामुळे जेवढं शक्य असेल तेवढं आम्ही त्यांना मदत करण्याचा प्रयत्न निश्चित स्वरूपात आम्ही करणार आहोत। बहरहाल पुलिस तो पीड़ित के परिवार को सहायता राशि दे ही देगी, मगर पुलिस का यह रवैया आम जनता के लिए काफी चिंताजनक है। एक तरफ सरकार पुलिस स्टेशन को जनता के लिए अनुकूल बनाना चाहती है, वहीं कुछ पुलिस कर्मचारी अपने इन प्रतापों से उतनी ही पुलिस की छवि को खराब कर देते हैं। महाराष्ट्र TV 24 के लिए प्रकाश शुंगलवार की रिपोर्ट, नागपुर।